बैच नंबर 4 नागपूरमधनं सगळे नागपूर डिस्ट्रिक्टचे जे असोसिएशनचे आणि बियाणे विक्रेते जे आहे त्यांची ही बॅच आहे. तिथे आम्हाला ट्रेनिंग देण्यात येतं पूर्ण शेतीच्या संदर्भात. जे काही शेतकऱ्यांना लागणारे जे इनपुट्स आहे त्याचे कसे वापर करायचे, त्याचे फवारण्यांचे कसे वापर करायचे, त्याच्या अंतर्गत आज फील्ड व्हिजिटचा हा प्रोग्राम श्रीयुत सय्यद मुझफ्फर हुसेन साहेबांच्या या शेतावर इथे अरेंज केलेला आहे. आमचे टीचर आहे श्री घारपुरे साहेब आणि हेमंत भगत साहेब यांनी, हेमंत चव्हाण सर, तर ह्यांनी आज श्री मुझफ्फर हुसेन साहेबांच्या या शेतावर हा फील्ड व्हिजिटचा प्रोग्राम अरेंज केला होता. इथे आम्हाला असं दर्शवण्यात आलं आहे की फाईव्ह लेअर फार्मिंग हे कसं केलं जाऊ शकतं. एका एकरामध्ये एक पीक जर मार खाल्लं तर त्याला सपोर्टिंग किती पिकं घेऊ शकतो आपण, आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे आम्हाला प्रॅक्टिकली पाहायला मिळालेलं आहे. तर त्याच्यात आम्हाला असं सांगण्यात आलं की यांनी इथे मुख्य पीक हे आंबा आणि लिंबू पहिले सेट केलं होतं. 10x10 त्यांनी आंबा आणि लिंबूचं पीक सेट केलेलं होतं. त्याच्या अंतर्गत त्यांनी त्याच्यामध्ये मोहगणीचं एक प्लांट फिट केलं. ते 20x20 मोहगणीचं प्लांट त्यांनी लावलेलं आहे. त्याच्या बुडाशी त्यांनी नवीन एक प्रयोग केलेला आहे काळ्या मिऱ्याचा, की जे झाड 15 वर्षांनंतर पीक देणार तर तोपर्यंत आपण त्या पिकाचं का वाट पाहायची. तर त्याच्या बुडाशी त्यांनी काळ्या मिऱ्याचं पीक लावलेलं आहे की जे झाड त्याच्या भरवशावर उभं होणार आणि 3 वर्षांनंतर त्याचं पीक येणार. तर पहिलं पीक त्यांनी मुख्यत्वे दर्शवलं आहे की आंबा. आंबा हा 4 वर्षात सुरू होतो. आंबा आणि लिंबू 2 वर्षात ते 2.5 वर्षात सुरू होतं. तर आता जर पहिलं पीक 2 आणि 2.5 वर्षात सुरू झालं तर त्याच्यानंतर दुसरं पीक आंबा आणि तिसरं पीक काळी मिरी असं हे सुरू होणार. सायमल्टेनियसली काळ्या मिऱ्याला जास्त उन्हाळा चालत नाही म्हणून त्याच्या भोवताली त्यांनी एरंडीचं पीक लावलेलं आहे. एरंडीचं पीक हे पहिल्याच वर्षी आपल्याला 2 कटिंग देतं. पहिल्या वर्षात 2 कटिंगमधनं ॲव्हरेजमध्ये जर 12 क्विंटल एरंडी जरी निघाली तर 1248,000 रुपयाचं पीक पहिल्या वर्षी आपल्याला या एका एकरातनं मिळू शकतं. तसंच आंतरपीक म्हणून या 2 20-20 फुटाच्या अंतरातल्या गॅपमध्ये नत्र फिक्सेशनसाठी तूर एरंडी या पिकाचा आपल्याला वापर दर्शवण्यात आलेला आहे. तूर आणि पिका याच्यामधनं जर फसल मिळाली जरी नाही तरी त्याच्याने जमिनीची जी नायट्रोजन फिक्सेशनची कॅपॅसिटी सुधारते, जमिनीचं अंतर्गत जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते सुधारतं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो, त्यामुळे जमीन खराब होत नाही आणि त्या हिरवळीच्या पिकाचं बाकी पिकांना मल्चिंग होतं. तर असं त्याचा बेनिफिट आपल्याला दिसतो आहे. तर मल्टिपल क्रॉप पॅटर्न इथे आपल्याला पाहायला मिळाल्यामुळे नागपूरच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये हा एक नवीन उत्साह निर्माण करणारा प्लॉट आम्हाला दर्शवण्यात आलेला आहे. त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात आणि जास्तीत जास्त एरियामध्ये आम्ही याचा प्रयोग करायला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करू. त्यांना वेळ आली तर इथे आणून प्लॉट दाखवू. आमच्या स्वतःच्या भरोशावर आम्ही या लोकांना गाईड करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या एरियातल्या शेतकऱ्यांचा फायनान्शियल कंडिशन ज्याला आपण म्हणतो की एकरी कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये उत्पादन कसं घेतल्या जाऊ शकतं एकाच एकराच्या शेतातून, हे आपण इथे त्यांना दर्शवू शकू. तसं त्यांनी आम्हाला ह्या उत्पादनाच्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की मोहगणी हे 15 वर्षानंतर येणारं पीक आहे. तर त्याच्या पिकाला सबॉर्डिनेट क्रॉप त्यांनी काळ्या मिऱ्या घेतल्या जे 1.5 ते 2 वर्षात सुरू होईल. पहिल्या वर्षी काळ्या मिऱ्याचं उत्पादन हे 1.25 ते 1.5 लाखाच्या दरम्यान येईल. तेच उत्पादन दुसऱ्या वर्षापासून 2.5 ते 3 लाखापर्यंत जाईल. जर नुसतं आपण काळ्या मिऱ्याचं जरी उत्पादन पाहिलं तर एका एकरातनं जर वर्षाला आपल्याला 2 लाख रुपये उत्पादन जरी मिळालं तर त्याच्या सपोर्टिंग आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू ॲव्हरेजमध्ये 1 एकरी 40,000, आंबा ॲव्हरेजमध्ये 1 एकरी 40,000 असं हे 80,000 पीक आपल्याला जर का त्याच्या सोबतीला मिळालं तर ॲव्हरेजमध्ये एका वर्षाला 2.5 ते 3 लाखाचं उत्पादन एका एकरातनं आपण घेऊ शकू. सोबतच यांनी धुरे देखील रिकामे सोडलेले नाही आहे. धुऱ्याला देखील त्यांनी उत्तर पूर्व भागाला तेजपानाचं मसाल्याचं पीक लावलेलं आहे की ज्याचे फक्त पानं 6 महिन्यात तोडायला येतात आणि त्याचं देखील उत्पादन चांगल्या प्रकारे इथे घेतलं जाऊ शकतं. सोबतच दक्षिण पश्चिमला त्यांनी बांबूचं पूर्ण हे सोयीं केलेलं आहे की जेणेकरून उन्हाचा तडाखा या पिकांना बसायला नको आणि तिकडनं येणाऱ्या गरम हवांना उन्हाळ्यामध्ये थांबवता यायला पाहिजे म्हणून दाट बांबूचं वन तयार केलेलं आहे की जे पीक परत 1.5 वर्षामध्ये रिकटिंगला येतं. तर असं एकंदरीत ॲव्हरेजमध्ये त्यांनी एका एकराचं आउटपुट हा 3 ते 3.5 लाख रुपये पर एकरच्या हिशोबाने सेट केलेला आहे. त्याचं ह्यांनी इथे 20 एकरा